हेलो स्टूडेंट, एस सी मिशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इयत्ता 12वी विषय मराठी पाठ पहिला जो आहे वेग बहुस्तर आपण अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठाला सुरुवात केली होती. जो काही उर्वरित पाठ आहे तो पाठ आपण पुढं अभ्यासणार आहोत. पाठात जे काही वेग बहुस्तर हा जो पाठ दिलेला आहे आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी, तर त्यांनी वेगाच्या हारी गेलेला जो काही माणूस आहे त्या माणसाची विकृती, वेग आणि त्याच्यावर उडवणारे जे काही प्रसंग आहेत, अतिवेगामुळे उडवणारे प्रसंग, या गोष्टी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठात लेखक म्हणतात की आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उकरता येत नाहीत. जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. असं म्हणतात की जीवनाची ही टोके साधणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. बघा, लेखक म्हणतात की ठीक आहे, मान्य करतो आपण की माणूस घरातून बाहेर आल्यानंतर तो वाहनावर आरूढ होतो, वाहनांवर स्वार होतो, बसतो, वेळ थोडा असतो त्याच्याकडे. वेळ थोडा का असतो त्याच्याकडे? कारण त्याला बरीच कामे असतात. त्या कामं आटोपण्यासाठी, कामं व्यवस्थित होण्यासाठी तो वाहनाचा उपयोग करतो, वापर करतो, वेळ आणि श्रम वाचवण्याचा प्रयत्न करतो. साहजिक आहे, वाहन वापरणं काही चुकीचं नाही. योग्य वेळेला वाहन वापरणं ते महत्वाचं मानलं जातं. कशा पद्धतीनं? लेखक म्हणतात की कामे बरीच असतात, पायी चालत ती उकरता येत नाही. म्हणजे पायी चालून त्या कामं शक्य नसतात, म्हणून वाहन वापरणं योग्य मानलं जातं. लेखक म्हणतात की जीवन हे दश दिशांना विभागलेलं आहे. आपलं जीवन जे आहे ते वेगवेगळ्या दिशांना विभागलेलं आहे. जीवन जगत असताना दैनंदिन जीवनात आपल्याला मुलांची शाळा जी आहे ती एका टोकाला असते, त्याचबरोबर कार्यालय दुसऱ्या टोकाला असते, मंडई बाजूला असते, दवाखाना दुसऱ्याच कुठल्या तरी दिशेला असतो. ही कामं उरकण्यासाठी घाईची कामं असल्यामुळे ते वाहनांचा आधार घेऊन आपण ते कामं उरकण्याचा प्रयत्न करत असतो. पण जीवनाची ही टोके साधता येणार कशी? जर आपण विचार केला, वाहन नसले तर हे काम आपण कसे उरकणार आहे, तर या गोष्टी कशा जोडणार आहोत आपण? लेखक स्वतःला प्रश्न करतात. शेवटी गती ही घ्यावीच लागते. कितीही झालं, नको म्हटलं, नाही म्हटलं, तरी सुद्धा आपल्याला गती ही घ्यावीच लागते या कामांसाठी. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. बघा, प्रमाणात असायला पाहिजे, माप असायला पाहिजे त्याला. जर अवास्तव आणि अनावश्यक गती जर वाढवली आपण, तर ती एक विकृती मानली जाते. जाणून बुजून केलेला तो प्रकार म्हटला जातो. आपली कामे येतासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. विचार करायला पाहिजे जीवन जगत असताना आपली कामे जी आहेत ती येतासांग पार पाडावी, योग्य वेळेवर पूर्ण व्हावी, एवढा वेळ आपण वाचवायला पाहिजे, एवढा वेळ आपण स्वतः काढायला पाहिजे, आणि एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागतो. जर त्यापेक्षा जास्त वेग घेतला तुम्ही तर तो अक्षम्य म्हणावा लागेल, आक्षेपार्ह म्हणावा लागेल. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम आवेग म्हणावा लागेल तो आत्मघातकी ठरतो. बघा की हा वेग जो आहे तो आत्मघातकी ठरू शकतो, आपल्या जीवावर बेतू शकतं. या गोष्टीचा विचार माणसाने करायला पाहिजे. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. अमेरिकेसारखा देश जो आहे त्या देशांमध्ये वेगाने जीवन जगतात माणसं. पण अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात, घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असतं. त्या देशांमध्ये घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध आहेत. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात त्या देशांमध्ये. बघा, व्यवस्था खूप चांगली. मी असं म्हणत नाही की आपल्या देशात व्यवस्था जी आहे ती चुकीची, पण त्या देशाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी रस्ते रुंद असतात, सरळ असतात, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात.
घरे कार्यालय बाजारपेठे यात निदान 100 मैलांची किमान अंतर असते, कमीत कमी किमान त्या ठिकाणी 100 मैलाच्या अंतरात सर्वच काही गोष्टी शक्य होत असतात। ते म्हणतात की जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते, अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते, यातून माणसामाणसात दुरावा निर्माण होतो, तो चाचकता आहे आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो। वेगामुळे माणसे बेपान होतात, भान खरपले म्हणजे अस्वस्थता विसरून जाते, वेगात एक बेहोशी असते। बघा, ज्यावेळेस माणूस वाहनावर स्वार होतो, स्वार झाल्यानंतर प्रवासाला सुरुवात केल्यानंतर वेग हा माणसांवर स्वार होत असतो, बेहोश होतात, धुंद होतात, त्या चालत त्या वेगाच्या आहारी जातात आणि वेगाच्या आहारी गेल्यानंतर नको त्या गोष्टी घडू शकतात। पुढे म्हणतात लेखक की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही। बघा, भारतीयांनी विचार करायला पाहिजे, अमेरिकेची जीवनशैली आपण पत्करायला नकोय। का नकोय? की आपल्याकडे अंतर कमी आहे, आपल्याकडे अंतर खूप कमी आहे, आपण सहसा आपल्या सोयीच्या ठिकाणी आपण राहत असतो, आपलं वास्तव्य त्या ठिकाणी आपण करत असतो। लेखक म्हणतात की माणसे खूप आहेत, कामे फारशी नाही, माणसं भरपूर आहेत, लोकसंख्या भरपूर आहे आपल्याकडे, त्या मानाने कामं खूप कमी आहेत। जीवनाची टोके सहज साधता येतात, थोडी त्वरा करावी लागते, पण बर्दा वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते। मंगळूरसारखी विस्तीर्ण नगर गाड्यांनी साधलेले आहे, गाड्या घोडावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते, गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते। बघा, मंगळूरसारख्या महानगरात लोकांची संख्या खूप जास्त आहे, त्याचप्रमाणे गाड्यांचीही संख्या भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। मोठं महानगर मुंबईसारख्या शहरात धकाधकीचं जीवन असल्यामुळे लोकांना लोकांचा प्रवास किंवा वाहनांचा आधार घ्यावाच लागतो, त्याच्या साह्याने लोकांना त्यांची कामं पूर्ण करावी लागतात, त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांना पोहोचावं लागतं। धावपळीचं धकाधकीचं जीवन मुंबईसारख्या शहरात आहे, प्रत्येकाला माहिती असेल, काही गेले असतील किंवा काही गेले नसतील, पण आपण टीव्हीत बघतो। तर या सगळ्यांचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल, एकदाचा माणूस गाडीत चढला की त्या ठिकाणी त्याचं चालणं धावणं थांबतं, तो थोडं विश्रांती घेतो। खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 सारखी वाहनांची। खरी अडचण काय मुंबईसारख्या शहरात, की वाहनं एवढी भरपूर झालेली की लोकसंख्येच्या मानाने दुप्पट तिप्पटीचे वाहन आपल्याला मुंबईसारख्या शहरात पाहायला मिळतात। रस्त्याने चालणं सुद्धा आपल्याला अवघड होतं। तर त्या शहरांमध्ये खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची। त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात। बघा, वेग जर मर्यादित ठेवला त्या वाहनांचा तर ते साधने जी आहेत ती आपल्याला नक्की उपयोगात पडतात। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, वेळ आपला वाचतो आणि आपला श्रम जे आहे, आपली मेहनत जी आहे तीही त्या ठिकाणी वाचत असते। पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेन असे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांचे आहारी जातात। आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात। मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला, फावल्या वेळेत लोक फिरायला जातात, वाहनांवर स्वार झाल्यानंतर ते वेगाच्या आधीन होतात, वेग वाढवला काही वेळानंतर वेग त्यांच्यावर स्वार होतो। या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात। वाहन हे आपल्यासाठी आहे, आपण वाहनासाठी नाही। वाहन आपल्याला परत मिळवता येऊ शकतो, पण आपलं सुंदर जीवन, आपलं सुंदर शरीर, आपले सुंदर अवयव जे आहेत ते आपल्याला परत मिळू शकत नाही, नको त्या गोष्टी घडल्यानंतर। पुढे लेखक म्हणतात की कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढंच वेग हे तंत्र अनुसरलंय तर जीवन अर्थपूर्ण होईल। छान सांगितलेलं, वाहनाचा उपयोग फक्त कामापुरता करा, गरजेपूर्ण वाहनाचा वापर करा, कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग महत्वाचा आहे। काही लोक गाडी चालवताना एवढा वेग घेतात तर त्यांच्याकडनं त्या वेगावर नियंत्रण केलं जात नाही, स्वतः नियंत्रण नाही करू शकत। तर या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण। विद्यार्थी मित्रांनो, पाठात खूप छान त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे, वेगावर नियंत्रण ठेवा, सगळ्या गोष्टी कामापुरत्या वाहनांचा वापर करा, कामासाठीच वाहन वापरत चला, वेगावर आटोक्यात राहील एवढाच वेग तुम्ही घेत चला, हे तंत्र अनुसरलं तर जीवन अर्थपूर्ण होईल, जीवनाला एक अर्थ प्राप्त होईल। विद्यार्थी मित्रांनो, बाकीचा उर्वरित पाठ जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।